ताज़ा खबरों के लिए कोणार्क न्यूज़ को सब्सक्राइब करें और बेल आइकन जरूर दबाएं। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें। कोरोना महामारी के दौरान मास्क का उपयोग ना करने की वजह से महानगर पालिका और पुलिस विभाग ने लोगों पर लगाई पेनल्टी। हम भी आपसे यही निवेदन करते हैं, अपने लिए ना सही अपने परिवार के लिए मास्क और सैनिटाइजर का उपयोग जरूर करें। माननीय अपर पुलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री कराळे सर यांच्या आदेशान्वये आम्ही नाकाबंदीचे आयोजन शार जकात नाका येथे केलेले होते। सदर नाकाबंदीमध्ये आम्ही एकूण 390 वाहने चेक केली। त्या वाहनांपैकी आम्ही ट्रिपल सीटच्या 10 वाहनावर कारवाई केली। तसेच विना हेल्मेट न घालता जे बाईकवरती जात होते असे 110 लोकांच्यावर कारवाई केलेली आहे। तसेच विरुद्ध दिशेने येणारी वाहने असे आम्ही 7 वाहनांच्यावरती कारवाई केलेली आहे की जे विरुद्ध दिशेने येत होते। आणि त्यानंतर आम्ही मास्क न घालणारे इस्माविरुद्ध 39 केसेस केलेले आहे। अशी टोटल आम्ही शार जकात नाका येथे नाकाबंदीचे आयोजन करून एकूण 209 लोकांवर कारवाई केलेली आहे। आणि मला आपल्या माध्यमातून मी उल्हासनगरमधील नागरिकांना सांगू इच्छितो की आपण हेल्मेट घालत चला, ट्रिपल सीट जाऊ नका आणि विरुद्ध दिशेने वाहने चालवू नका, कारण त्याच्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होतो। तसेच मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्स न ठेवणे, सॅनिटायझर न वापरणे याच्यामुळे सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे। तरी एकदा मी उल्हासनगरच्या नागरिकांना विनंती करतो की आपण सोशल डिस्टन्स, मास्क परिधान करावे आणि आपल्याला जर काम नसेल तर आपण घराबाहेर पडू नये आणि आम्हाला कोऑपरेशन करावं, सहकार्य करावे आणि उल्हासनगरमधील कोरोनाचं उच्चाटन करण्यासाठी मदत करावी अशी मी त्यांना विनंती करीत आहे। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।